नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे मुख्य खबरो। अगत्य वस्तू खरेदीसाठी लोकाल गर्दी, वाऱ्यार उडेलो कोरोना नियम। समुद्रात मेळलो कोट्यवधी किमतीचो तिमिंगल मासो। गोयच्या पोळे मादाळी सीमेर फक्त वाहनाची नोंदणी पळून तपास नाकात, राहुल नाईक। आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 275 कोरोना पॉझिटिव्ह केसेस। आज पळया सविस्तर खबरो। अगत्य वस्तू खरेदीसाठी लोकाली गर्दी, वाऱ्यार उडेलो कोरोना नियम। कारवार। उत्तर कन्नड जिल्ह्याच्या वाढत्या कोरोना संक्रमिताच्या नियंत्रणात कारवार शहरात आयतोराचो आठवड्याचो बाजार रद्द केलो। झाल्यार आयतोराक सकाळी 6 ते 10 वाजतापर्यंत दूध, पेपर, भाजी, बासळी, चिकन, मटण, ताती, औषधाची दुकानां असे दैनंदिन जीवनाच्या वस्तू खरेदी करूक आणि विक्रीक परवानगी दिली। तेजो परिणाम कारवारात वेगळ्याच पद्धती पळवूक मेळ्ळो। लोकांनी सकाळीच बाजारात गर्दी केली आणि सामाजिक अंतर पाळलं असताना काही जण मास्क वापरनासताना बाजार करचे दिसून येले। कारवारात महात्मा गांधी रस्त्यावर मुख्य बाजारात ही गर्दी पांगवूक पोलिसांक आणि नगरसभेच्या कर्मचाऱ्यांक हरसाहस करचे पडले। असे नियम मोडतल्याक जाग्यार दंड घालूक सुरू केले, तरी लोक नियम उल्लंघन करताले आणि आपल्याक जाय ते सामान खरेदी करचे दिसून येताले। ಗಾಡಿ ಮೇಲೆ ಏನ್ ವ್ಯಾಪಾರ? ಗಾಡಿ ಒಂದ್ ಸೈಡ್ ಪಾರ್ಕ್ ಮಾಡ್ರಿ, ಗಾಡಿ ತೆಗೆದ್ರೆ ಪಾರ್ಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ರಿ ಗಾಡಿ। गोयच्या पोळे माजाळी सीमेर फक्त वाहनाची नोंदणी पळवून तपास नाकात, राहुल नाईक। कारवार। कोरोना संक्रमणाच्या रोगाचे नियंत्रण हाडच खातीर राज्य सरकारान प्रतिबंधित जाग्याचेर त्या त्या राज्याच्या आणि व्याप्तीच्या जाग्यार आवश्यकप्रमाणे कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यू तसेच वारा अखेर बंद करचे जाहीर केला। काही जाग्यार मास्क आणि सामाजिक अंतर पाळचेसाठी कडक बंदोबस्त दवरला। सरकारी नियमांचे उल्लंघन केल्यावर त्यांना दंड घालचे काम पोलीस करतील असात। देशात बऱ्याच राज्यात कोविड महामारीची लागण जाऊन हजारांशी लोक संक्रमित जाऊची घटना घडू लागलात। तिथून आमगेल्या कर्नाटक राज्याच्या लगत आशिल्या महाराष्ट्र, केरळ या राज्यात जास्त संक्रमित जात्रे असात। म्हण कर्नाटक राज्याची गोंया लगतची सीमा पोळे चेकपोस्टार कोविडाचे नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि केरळ राज्यातल्या येऊच्या वाहनांक तपासून सोडची पोलीस कामगिरी करतात। असे राज्यातल्यान पोळे माजाळी चेकनाक्यार वेल्यान येऊच्या प्रवाशांक पोळे नाक्यार कोविड टेस्ट सर्टिफिकेट किंवा कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड लसिका घेईल बद्दल दाखलो पळवून खात्री करून सीमेवेल्यान कर्नाटकात सोडतात असे कळलेला। जाल्यार बाकी राज्याची वाहनं तपास नसताना सोडतात, पण हेच फायदो महाराष्ट्र आणि केरळ राज्याचे प्रवासी घेतात असा आरोप ऐकू येतात। कारण महाराष्ट्र आणि केरळ राज्याचे प्रवासी तेमगेर वाहनाचेर येतात आणि गोंयात येऊन त्या गाडयेतले जे प्रवासी कोविड टेस्टेड किंवा कोवॅक्सिन कोविशिल्ड लसिका घेईले तिथलेच प्रवासी त्या त्या राज्याची गाडी घेऊन गेटीर येतात। बाकीचे प्रवासी गोवा राज्याच्या गाडीचेर येऊन सीमा पार करतात, कारण त्यांक खबर असा केरळ आणि महाराष्ट्र राज्याची नोंदणी आशिल्ली वाहनां सोडणं इतर वाहनां तपासी ना म्हण। कोरोनाचे नियंत्रण कर झाल्यार भायल्या राज्यातल्यान येयल्या प्रवाशाले आधार कार्ड तपासल्यार कळटा की हो मनुष्य खंयचो म्हण, असे समाजसेवक राहुल नाईक हेमी सांगले। सरकारान हेजेर गंभीर विचार करची गरज असा असे सार्वजनिकाले मत असा। इवागले ई गडी भागदल्ली ಈ ಕಾರವಾರ ಗೋವಾ ಮಾಜಾಳಿ ಚೆಕ್ಪೋಸ್ಟ್ ಹತ್ರ ಇವಾಗಲೇ ಎಲ್ಲ ಥರದ ಚೆಕಿಂಗ್ ನಡೀತಾ ಇದೆ। ಯಾವ ಥರ ಅಂದರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಕೇರಳ ಹಾಗೂ ಪಂಜಾಬ್ ಪಾಂಡಿಚೇರಿ ಈ ಗಾಡಿಗೆಲ್ಲ ಚೆಕಿಂಗ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವರು ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದರೆ ಬರೀ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕೇರಳ ಗಾಡಿಗೆ ಮಾತ್ರ ಚೆಕಿಂಗ್ ಮಾಡೋದಾಗಿದೆ।
ಆದರೆ ಅವಾಗ ಕೆಲವರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಗೋವಾ ತನಕ ಬಂದು ಬೇರೆ ಗಾಡಿ ಮೇಲೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಂಥವ್ರು ಇವತ್ತು ಚೆಕಿಂಗ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದನ್ನು ಸರ್ಕಾರ ಏನಾದರೂ ತಡೆಗಟ್ಟುವ ಒಂದು ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಬರೀ ಒಂದು ನಮ್ಮ ರಕ್ಷಣಾ ಅಧಿಕಾರಿ ಮಾತ್ರ ಇದ್ದಾರೆ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟು, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಆರೋಗ್ಯ ಅಧಿಕಾರಿ ಕೂಡ ಇರಬೇಕಂತೇಳಿ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ. ಮತ್ತೇನಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಬರೀ MH ಪಾಸಿಂಗ್ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅವರು ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಎಲ್ಲ ಚೆಕ್ ಮಾಡಬೇಕು, ID ಕಾರ್ಡು. ಅವರು ನಿಜವಾಗಿ ಯಾರೂ ಬಂದರೂ ಕೂಡ ಅವ್ರದ್ದು ಎಲ್ಲರದೊಂದು ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಚೆಕ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರು ಕರ್ನಾಟಕದವರು ಅಂತ ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕೂಡ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಸರ್ಕಾರ, ಮತ್ತು ಹೆಲ್ತ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ಒಂದು ನೇಮಕಾತಿ ಮಾಡಬೇಕು, ಥರ್ಮಲ್ ಸ್ಕ್ಯಾನ್ ಆಗಲಿ ಇಂಥದ್ದೆಲ್ಲ. ಈಗ ಏನಾಗ್ತದೆ, ಈ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸರು ಅವರಿಗೆ ರಿಟರ್ನ್ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಂದರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗಾಡಿ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದ ಕೂಡಲೇ ಅವ್ರಿಗೆ ರಿಟರ್ನ್ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ, ಗೋವಾದಲ್ಲಿ ಹೋಗ್ಕೊಂಡು ಅವರು ಬೇರೆ ಗಾಡಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲಾಂದರೆ ಬಸ್ ವಾಯ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಾಂದರೆ ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಕೋವಿಡ್ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗುವಂಥದ್ದೊಂದು ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಇದರಿಂದ ಈ ತಡೆಗಟ್ಟುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿಕ್ ಬಯಸ್ತೀನಿ. ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ ಪೇ ರುಕಾ ಜಾತಾ ನಾ ಭಾಯಿ ಉಧರ್ ಹಮ್ ಲೋಗ್ ಉಧರ್ ಹಮ್ ಲೋಗ್ ಪರ್ಮಿಷನ್ ಲೇಕೆ ಆ ರಹೇ ಭಾಯಿ ಕ್ಯೂ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಕುಚ್ ನಹೀ ಹೈ ಹಮ್ ಲೋಗ್ ನಾ ಕ್ಯಾ ಕಿಯಾ ಹೈ ಮಾಲೂಮ್ ಹೈ ಹಮ್ ಲೋಗ್ ಕ್ಯಾ ಕರ್ ರಹೇ ನಾ ಅಭಿ ದೇಖೋ ಆಪ್ಕೋ ದಿಕ್ಕತ್ ಹೋ ಗಯಾ ಕಿಧರ್ ಕೇರಳಾ ಸೇ ಆಪ್ ಉಧರ್ ಅದರ್ ಸ್ಟೇಟ್ ಕಾ ಗಾಡಿ ಲೇಕೆ ಆಪ್ಕಾ ಅಡ್ರೆಸ್ ಶಾಯದ್ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಪೇ ಕೇರಳಾ ಕಾ ರಹೇಗಾ ಔರ್ ಆಪ್ ಕಹೀ ಸೇ ಆಯಾ ಪತಾ ನಹೀ ಹೈ ಮೇರೆ ಕೋ ಭಿ ಕೇರಳಾ ಸೇ ಆಯಾ ಯಾ ಔರ್ ಕಿಧರ್ ಸೇ ಲೇಕಿನ್ ಗೋವಾ ಸೇ ಕೇರಳಾ ಗಾಡಿ ಆನೆ ಕಾ ಯಾ ಜಾನೆ ಕಾ ಇಧರ್ ಹಮ್ ಲೋಗ್ ಚೆಕ್ ಕರ್ತಾ ಹೈ ನಾರ್ಮಲಿ ಅಭಿ ಆಪ್ಕಾ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಅಭಿ ಟೆಸ್ಟ್ ಕರ್ನೆ ಕೇ ಲಿಯೇ ಆಪ್ ಲೋಗ್ ರೆಡಿ ಹೈ ಲೇಕಿನ್ ಆಪ್ಕೆ ಪಾಸ್ ಟೆಸ್ಟ್ ಕರ್ನೆ ಕೇ ಲಿಯೇ ಅಭಿ ಕೋಯಿ ನಹೀ ಹೈ ತೋ ಹಮ್ ಲೋಗ್ ಯಾ ಕ್ಯಾ ಕರ್ ರಹೇ ನಾ ಇಧರ್ ಅಭಿ ಹಮ್ ಲೋಗ್ ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ ಪೇ ಇಧರ್ ಲೋಕಲ್ ಜೋ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಹೈ ಉನ್ಕೋ ಅಭಿ ಬೋಲ್ ರಹೇ ಹಮ್ ಲೋಗ್ ಕ್ಯಾ ಇಧರ್ ಏಕ್ ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ ಪೇ ಕೋಯಿ RT-PCR ಕಾ ಲಗಾವ್ ನಹೀ ತೋ ಕ್ಯಾ ಹೋ ರಹಾ ಹೈ ಅಭಿ ಮಾಲೂಮ್ ಹೈ ಅಭಿ ಸಮಜ್ ಆಪ್ಕೋ ಅರ್ಜೆಂಟ್ ಶಾಯದ್ ಹೋ ಸಕ್ತಾ ಹೈ ಆಪ್ ಸೀದಾ ಕೇರಳಾ ಜಾಯೇಗಾ ಕುಚ್ ಲೋಗ್ ಐಸೆ ಭಿ ಹೈ ಕೇರಳಾ ಡೈರೆಕ್ಟ್ ಜಾಯೇಗಾ ಕರ್ಕೇ ಬೀಚ್ ಮೇ ಕಿಧರ್ ರುಕ್ ಜಾನೆ ಕಾ ಯಾ ಬೀಚ್ ಮೇ ಔರ್ ಕೋಯಿ ಗಾಂವ್ ಮೇ ಜಾನೆ ಕಾ ಐಸಾ ಭಿ ಹೋನೆ ಕಾ ಚಾನ್ಸಸ್ ರಹತಾ ಹೈ ಸಮುದ್ರಾತ್ ಮೇಳೋ ಕೋಟ್ಯಾವಧಿ ಕಿಮತಿಚ ತಿಮಿಂಗಲ ಮಾಸೋ. ಕಾರವಾರ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಮುರುಡೇಶ್ವರ ಸಮುದ್ರ ಕಿನಾರ್ಯಾರ ಮಚ್ಚಿಮಾರಿ ಬಾಂಧವ ಜನಾರ್ದನ್ ಹರಿಕಾಂತ್ ಹೆಮ್ಕಾ ಕೋಟ್ಯಾವಧಿ ಕಿಮತಿಚ ತಿಮಿಂಗಲ್ ವಾಂತಿ ಜಾತಿಚ ಸುಮಾರ್ 1 ಕಿಲೋ ವಜನಾಚ ಮಾಸೋ ಮೇಳೋ. ಹೋ ಮಾಸೋ ಘರ ವಾಡಲ ನಂತರ ತೆಮಕ ಕಳ್ಳೆ ಕಿ ಹೋ ಮಾಸೋ ಯಾ ದೇಶಾತ್ ವಿಕ್ಷಿ ಬಂದಿ ಅಸಾ ಮಣ್ ತೆಮಿ ತೊ ಮಾಸೋ ಹೊನ್ನಾಬರ್ ವಿಭಾಗಾಚಾ ಅರಣ್ಯ ಅಧಿಕಾರಿ ರಂಗನಾಥ್ ಹೆಮ್ಕಾ ತೆಮಗೆಲ್ ತಾಬ್ಯಾತ್ ಹೋ ಹಸ್ತಾಂತರ ಕೆಲೋ. या माशाक इंग्लिशान अंबेग्रीस असे नाव असून परदेशात या माशाक खूप किंमत असा आणि चोरेन विकल्यार परदेशात खूप पैसे मेळतात म्हण आठ वाटेन हे जो जास्त व्यापार जाता. जाल्यार हो मासो अरण्य खात्याकडे दवरल्यार तेजे अध्ययन करूं जायना. कारवारात आशिल्ल्या विज्ञान अध्ययन केंद्रात दवरल्यार हजारांशी विद्यार्थ्यांक संशोधन करूंक उपयोग येतलो असे कारवार विज्ञान अध्ययन केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर शिवकुमार हरगी हेमी आपले मत व्यक्त केले. आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 275 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाले. कारवार 95, अंकोला 14, कुमटा 13, होन्नावर 16, भटकळ 13, शिरशी 10, सिद्धापूर 11, यल्लापूर 36, मुणगोड 10, हळियाळ 42 आणि जोयडा 15 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाले. तशात 70 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले. कारवार 9, अंकोला 18, कुमटा 11, होन्नावर 5, भटकळ 1, शिरशी 7, यल्लापूर 1, मुणगोड 5, हळियाळ 11 आणि जोयडा 2 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले. आतापर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 17,310 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली. तसेच 15,936 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले. अजूनही 1,169 कोरोना रुग्ण उपचार घेतले असत. तेथून भीतर 151 कोरोना रुग्ण हॉस्पिटलात आणि 1,018 कोरोना रुग्ण होम आयसोलेशन उपचार घेत असत. आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 2 कोरोना रुग्णालय मरण झाले. कारवार 1 आणि जोयडा 1. आतापर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 205 कोरोना रुग्णालय मरण झाले असा. इथल्यान कारवार प्लस कोकणी बातमीपत्र हिंगा सोपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करच्याक इसर नकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.